मन्नत या त्याच्या निवासस्थानी छापा टाकलाय. आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. प्रशांत, शाहरुखच्या मन्नत निवासस्थानी एनसीबीनं छापा टाकला, त्यानंतर अनन्या पांडेच्या घरावरही एनसीबीनं छापा टाकला, त्यामुळे तिची चौकशी केली जाणार आहे आणि ती आता एनसीबी कार्यालयात पोहोचली आहे. सध्याचे अपडेट्स काय? किरण, अगदी बरोबर. ज्या प्रकारे आपण बघितलं तर की काल कोर्टामध्ये जे स्पेशल कोर्ट आहे एनसीबीचा, त्या कोर्टामध्ये आर्यन खान, मर्चंट आणि मुनमुन या तिघांचाही जामीन अर्ज फेटाळला होता. फेटाळण्याचं कारण एकच होतं की याबाबतचे अजून आम्हाला एनसीबीने असा दावा करत होते की यामधून आम्हाला पुरावे गोळा करायचे, काही इंटरनॅशनल कनेक्शन आहे त्या संदर्भात आम्हाला यांचा जामीन नाकारावा, यांना अजून आम्हाला चौकशीसाठी वेळ द्यावा अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने तो जामीन अर्ज नाकारला होता आणि त्याच अनुषंगाने आज एनसीबीने शाहरुख खानचा जो मन्नत बंगला आहे त्या ठिकाणी आणि जी पांडे आहेत तिच्या घरी देखील अभिनेत्री अनन्या पांडे जी आहे तिच्या घरी देखील आज एनसीबीने छापेमारी केली आहे. मात्र सर्वात पहिले शाहरुख खानचा जो मन्नत बंगला या ठिकाणी जे आर्यन खानचे काही डॉक्युमेंट्स होते आणि काही वस्तू होत्या त्या घेतलेल्या आणि शाहरुख खानला एक नोटीस बजावल्याची माहिती समोर येते. दुसरी माहिती अशी मिळते की अनन्या पांडे तिच्या घरी देखील एनसीबीचे अधिकारी पोहोचले आहेत, त्यांनी समन्स बजावला आहे आणि त्या ठिकाणी काही गॅजेट आणि काही वस्तू देखील त्यांनी ताब्यात घेतल्या आणि 2 वाजेदरम्यान जी वेळ दिली होती एनसीबीने ती हजर राहण्याची त्या अनुषंगाने अनन्या पांडे ही एनसीबी कार्यालयात पोहोचली आहे. मात्र आपण हे अनन्या पांड्यापर्यंत गोष्ट आली कशी याचा जर विचार केला आपण तर जे चॅट मिळाले होते आर्यन खानच्या मोबाईलमध्ये त्या चॅटच्या अनुषंगाने त्यांच्यात जी मॅसेज झालं मॅसेजिंग जो गोष्ट समोर आली होती त्या अनुषंगाने अनन्या पांड्याला समन्स बजावलेला आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी देखील आज एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की त्या चॅटमधनं नेमकं स्पष्ट काय काय माहिती आहे यामध्ये ड्रग्ज विषयी काही बोलले गेलंय का याची विचारपूस करण्यासाठी अनन्या पांडेला आज एनसीबी कार्यालयात बोलवलेले. किरण, प्रशांत, अशी ही माहिती समोर येते की आणखीन काही सेलिब्रिटी आहेत, त्यांची नावही समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. अगदी बरोबर. आपण बघितलं असेल की गेल्या अनेक दिवसापासून समीर वानखेडे जे एनसीबीचे अधिकारी आहेत त्यांनी जो बॉलिवूडला जो ड्रग्जचा जो विळखा जो आहे तो तोडण्यासाठी त्यांनी कार्य हाती घेतले. कारण भारत देश हा नशामुक्त करण्याचं उद्देश आहे राज्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, त्या अनुषंगाने सध्या पूर्वी कारण की अनेक जर सेलिब्रिटी बघितले आपण त्यामध्ये यापूर्वी देखील ते ड्रग्ज केसमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. भारती जी होती कॉमेडियन ती सुद्धा यामध्ये अडकलेली होती, त्यामुळे निश्चितच काही सेलिब्रिटी आता या ज्या पद्धतीने अनन्या पांडेला बोलवण्यात आले त्यानंतर काही सेलिब्रिटी सुद्धा नाव येण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. परंतु त्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागणार आहे आणि काही दिवसात ते नाव देखील समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशांत, या संदर्भातले वेळवेळीचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. तर सध्याची ही मोठी अपडेट आहे एनसीबीच्या कार्यालयाबाहेरून सध्या ही बातमी समोर येते आहे.